नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण अर्थशास्त्रामधील बँकिंग हा जो धडा आहे त्या धड्यामधील सर्व प्रश्न बघणार आहे. तर हा कंबाईनच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा व्हिडिओ असेल तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी. आणि यामध्ये सर्व कंबाईंडला आलेले प्रश्न असतील, प्रिलिम्स तसेच इथून मागं झालेले मेन्सचे एक्झाम असतील. 2022 पासून 2012 पर्यंतचे सर्व प्रश्न आपण बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जरा मोठा होईल, कारण का बँकिंग या चॅप्टरवरती दरवर्षी 1 ते 2 किंवा मॅक्सिमम 3 प्रश्न जे आहेत ते दरवर्षी प्रिलिम्सच्या एक्झामला येत असतात. आणि हा खूप महत्त्वाचा धडा आहे तुमच्या प्रिलिम्सच्या एक्झामच्या दृष्टीने, त्यामुळे याच्यावरती जरा जास्त मोठा व्हिडिओ होऊ शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, रेपो दर म्हणजे ज्या दराने रेपो रेट, याला काय म्हणतात किंवा त्याची व्याख्या काय आहे तर ते सांगायचं आपल्याला. तर रेपो दर याचा अर्थ आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना जे कर्ज देते त्याला रेपो रेट असे म्हणतात. म्हणजे रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला रेपो दर असे म्हणतात. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे बघा एक्सप्लेनेशनमध्ये, त्याला रेपो व्यवहार असे देखील म्हणतात. तर ही कर्ज जी असतात ती 24 तासासाठी दिलेली जातात, तर ओव्हरनाईट देखील म्हणतात त्याला. रेपो व्यवहारामुळे बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढते, म्हणजे अल्पकालीन जी रोखता असते पैशाची ती रेपो व्यवहारामुळे बँकेच्या हातातील जी आहे ती वाढत असते. त्याच्यानंतर पुढील, चलनवाढीच्या परिस्थितीत RBI रेपो रेट वाढवते. लक्षात ठेवा, जर चलनवाढ झाली असेल तर त्याच्यामध्ये रेपो रेट RBI वाढवते, त्यामुळे काय होते तर कर्ज महाग बनतात. याचा उद्देश बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता कमी करते आणि त्यामुळे बँकांना ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता घटते. त्यामुळे चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये RBI जे आहे ते रेपो दर वाढवते. पुढील, RBI 1991 आणि 92 पासून ओव्हरनाईट रेपो रेट आणि रिझर्व्ह रेपो व्यवहाराची सुरुवात केली होती. लक्षात ठेवा, 1991-92 पासून याची सुरुवात झाली होती. तर 2013 पासून RBI ने टर्म रेपो व रिव्हर्स रेपो व्यवहाराची सुरुवात केली आहे. तर हे महत्त्वाचं आहे. पुढील, रेपो दर हा देखील वटाव दर म्हणजे रेट ऑफ डिस्काउंट आहे. पुढील, प्रादेशिक ग्रामीण बँका ज्याला आपण RRB म्हणतो वगळता सर्वच अनुसूचित बँका रेपो व्यवहारात भाग घेऊ शकतात. हा प्रश्न जो आहे तो पडला होता कंबाईनच्या एका एक्झामसाठी, तुम्ही हा प्रश्न बघा. तर प्रादेशिक ग्रामीण बँका सोडून सर्वांना अनुसूचित बँका ज्या आहेत त्यांना रेपो व्यवहारामध्ये ज्या आहेत त्या भाग घेऊ शकतात. तसेच रेपो दर हा 1 एप्रिल 2016 पर्यंत RBI जाहीर करत असते, पण आता 27 जून 2016 पासून मौद्रिक धोरण समिती जाहीर करते. पहिलेही RBI जाहीर करायचं, पण आता काय झालं आहे, आता मौद्रिक धोरण समिती जी आहे ती त्यांच्या हातामध्ये जे आहे ते दिलेलं आहे काम, त्यामुळे ही समिती जी असेल ती रेपो रेट जाहीर करते. तर 2023 मध्ये रेपो रेट होता तो 6.25% इतका होता. तर इतर काय माहिती आपण बघूया, त्याच्यामध्ये पहिलं आहे रिव्हर्स रेपो. रिव्हर्स रेपो म्हणजे व्यापारी बँका RBIला कर्ज देतात. लक्षात ठेवा, रेपोमध्ये रिझर्व्ह बँक बँकांना कर्ज देत होत्या, पण इथं व्यापारी बँका RBIला कर्ज देतात, त्यामुळे याला रिव्हर्स रेपो म्हणतात. उलटा आहे, या ठिकाणी रिव्हर्स आहे. रिव्हर्स रेपो दर ही चलनवाढीच्या काळात RBI वाढवते, लक्षात ठेवावं. तर चलनघटीच्या परिस्थितीमुळे रिझर्व्ह रेपो दर हा कमी करतात, त्यामुळे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे रिझर्व्ह रेटच्या संदर्भात, तर आपण हे सर्व बघितलेलं आहे. आता आपण पुढील दुसरा प्रश्न जो आहे तो बघणार आहे. दुसरा प्रश्न, जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला ज्या 14 व्यापारी बँकांच्या ठेवींचे मूल्य किती होते किंवा यापेक्षा जास्त होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर 1969 ला ज्यावेळी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते त्यावेळी त्यांची मिनिमम जे अमाऊंट होती, किती मूल्य होते की त्यापासून त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर 50 कोटी ज्यांची मिनिमम किंवा कमीत कमी ज्यांचे मूल्य आहे, ठेवीचे प्रमाण आहे, त्यांना RBI त्यांना काय केलेलं आहे, जर त्या बँकांचं राष्ट्रीयकरण केले होते. तर 14 बँका होत्या याच्यामध्ये राष्ट्रीयकरणाच्या वेळी. ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा अधिक होत्या त्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर राष्ट्रीयकरण करण्याची कारणे बघा, प्रादेशिक समतोल साध्य करणे हा प्रश्न पडला होता, त्याचबरोबर ग्रामीण भागात शाखा विस्तार करणे, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्यासाठी ही बँकांची स्थापना केली, तसेच आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण दूर करण्यासाठी जे आहे ते राष्ट्रीयकरण करण्यात आले होते.
तर या 14 बँकामध्ये सर्वाधिक ठेवी असणारी बँक होती ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया. 433 कोटी रुपये त्याच्या ठेवी होत्या. तर सर्वात कमी ठेवी होती ती महाराष्ट्रातील बँक ऑफ महाराष्ट्र, त्याची 73 कोटी होती. तर त्या 14 बँका कोणत्या आहेत ते आपण बघूया एक एक करून. तर त्या 14 बँकांमध्ये पहिली आहे इंडियन ओव्हरसीज बँक, जी 1836 म्हणजे सर्वात या बँकांमध्ये सुरुवातीला स्थापन झालेली होती. त्याच्यानंतर अलाहाबाद बँक 1865 ला, त्यानंतर मी नाव वाचतो आता पंजाब नॅशनल बँक, त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, 8वी आहे ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, युनायटेड कमर्शियल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. ह्या 14 बँकांचे जे आहे ते राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर 15 एप्रिल 1980 रोजी 200 कोटीपेक्षा जास्त किंवा अधिक ठेवी ज्या बँकांच्या आहेत त्या 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर आपण 1969 ला बघितलं तर त्यावेळी किती होतं, तर 50 कोटी रुपयेपेक्षा अधिक ज्यांच्या ठेवी आहेत त्यांना, आणि 1980 रोजी 200 कोटीपेक्षा अधिक ठेवी. आता त्यामध्ये 6 बँका कोण होत्या 1980 मध्ये ज्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते, त्यामध्ये पहिली असेल आंध्र बँक, त्याच्यानंतर असेल कॉर्पोरेशन बँक, त्याच्यानंतर न्यू बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, त्याचबरोबर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि विजया बँक. या 6 बँकांचे जे आहे ते राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर 4 सप्टेंबर 1993 ला न्यू बँक ऑफ इंडियाचे विलगीकरण करण्यात आले आणि त्या बँकांची पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलगीकरण करून स्थापना करण्यात आली. हा प्रश्न आहे, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण कोणते आहे? तर नाणे बाजारामधील निधी जे आहे ते कमतरतेचे कारण म्हणजे अपुरी बचत. तर अपुरी बचत हे कारण आहे नाणे बाजारातील निधीची कमतरता. कारण आपण एक्सप्लेनेशन बघूया, नाणे बाजार म्हणजे काय, तर वित्तीय बाजारपेठेतील ज्या बाजारात अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते, लक्षात ठेवा अल्प मुदतीचे कर्ज असते त्या बाजारात नाणे बाजार असे म्हणतात. तर हा बाजार अल्प कालावधीसाठी असतो. तर याच्यासाठी समस्या कोणत्या कोणत्या आहेत, तर पहिली समस्या असेल ती महत्त्वाची म्हणजे वित्तीय समावेशनाचा अभाव, त्याचबरोबर दुहेरी रचना म्हणजे संघटित आणि असंघटित क्षेत्र असे दोन्ही पण आहेत, त्याचबरोबर व्याजदरात समानतेचा अभाव आणि तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई, यामुळे नाणे बाजार जे आहेत त्याच्यामध्ये समस्या येत आहेत. तर अपुऱ्या बचतीमुळे नाणे बाजारामध्ये निधीची कमतरता भासते आणि ग्रामीण भागात अपुऱ्या बँकिंग सुविधा, त्याचबरोबर निरुपयोगी उपभोग खर्च आणि बँकिंग सवयीची कमतरता, यामुळे नाणे बाजारात निधीची कमतरता जी आहे ती भासत असते. तर निधीची मागणी ही हंगामानुसार नाणे बाजारामध्ये बदलत असते. आजचा 4था प्रश्न आपण बघूया. 4था प्रश्न, भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवले जाते? तर भारतामध्ये मौद्रिक धोरण जे आहे ते फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आपण RBI म्हणतो, तर या मार्फत राबवले जाते. आपण एक्सप्लेनेशन बघूया. तर भारतात मौद्रिक धोरण RBI राबवते, तर त्यासाठी राजकोषीय धोरण आहे ते भारत सरकार राजकोषीय धोरण राबवत असते आणि मौद्रिक धोरण जे आहे ते RBI राबवत असते. तर हे महत्त्वाचं आहे, मौद्रिक धोरणाची जी उद्दिष्ट आहेत ते विचारलेले आहेत परीक्षेमध्ये. तर मौद्रिक धोरणाचं पहिलं उद्दिष्ट आहे की किमती स्थिर राखणे, RBIचं महत्त्वाचं जे उद्दिष्ट आहे तर किंमत स्थिर राखली पाहिजे, त्याच्याबरोबर विनिमय दर स्थिर राखणे, त्याचबरोबर पैशाचा पुरवठा नियमित करणे आणि रोजगार वृद्धी करणे, त्याचबरोबर आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे आणि आर्थिक वाढीसाठी प्रयत्न करणे, ही मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट आहे मौद्रिक धोरण राबवण्यासाठी. 5 नंबरचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. तर पहिलं विधान आहे आपल्याला विचारलं ह्याच्यामध्ये कोणते विधान बरोबर आहेत ते ओळखायचं आपल्याला. तर ह्याच्यामधील वरील सर्व विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. आपण 1 बाय 1 एक्सप्लेनेशन बघूया ते जातं. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात महाग चलन नीतीचा वापर करते, हे विधान देखील बरोबर आहे. आपण एक्सप्लेनेशन बघूया. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भावघटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते, हे बरोबर आहे. 3 नंबर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1951 मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले होते. तर हे जे आहे ते इलिमिनेशन पद्धतीने आपण सोडवू शकतो, त्यांनी ह्याच्यामध्ये दिलं आहे कसं बघू. तर पर्याय ए आणि बी जो आहे तो कन्सेप्ट ओरिएंटेड आहे, ती सर्वांना माहीत आहे, तो सर्वांना माहीत असणार. पण 1951 चा बँक रेट किती होता हे कुणालाच माहीत नाही किंवा माहीत नसणार. अशामुळे ए आणि बी हे दोन विधान बरोबर आहेत. तर
माहीत असेल तर नक्कीच सी अशा वेळी सहसा बरोबरच असते, त्यामुळे वरीलपैकी सर्व विधान जे आहे ते अंदाजानुसार सोडवता येते. तर बँक रेट आत्ताचा बघूया आपण, 2023 मध्ये बँक रेट जो होता तो 6.50% इतका होता. तर बँक रेटलाच रीडिस्काउंट रेट असे देखील म्हणतात, आणि रिझर्व्ह बँक इतर बँकांना दीर्घकालीन कर्ज देते. या कर्जावर रिझर्व्ह बँक जो व्याज आकारते त्याला बँक रेट असे म्हणतात किंवा बँक दर असे म्हणतात. लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक जी आहे ती इतर व्यापारी बँकांना जास्त कालावधीसाठी कर्ज देत असते, आणि या कर्जावरती जे व्याज आकारते RBI त्याला व्याज दर किंवा बँक दर असे म्हणतात. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, याच्यामध्ये पण आपल्याला विचारलं आहे कोणते विधान योग्य आहे ते शोधायचं आहे. तर ह्याचं डायरेक्टली उत्तर बघू, विधान ए आणि सी हे दोन विधान योग्य आहेत. आपण तेच बघूया आणि एक्सप्लेनेशन बघू. तर ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. तर हा बघू शकता 2022चा प्रश्न आहे, हा रिलेटेड टू जरा जरा करंटच्या रिलेटेड हा प्रश्न आहे, त्यामुळे ह्या मुलांना प्रश्न सुटला असणार आहे. हे विधान जे आहे ते बरोबर आहे. त्याचबरोबर ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे, हे देखील विधान बरोबर आहे. तर आपण आता एक्सप्लेनेशन बघूया का हे बरोबर आहे. तर पहिलं, तर ह्याचा फुल फॉर्म दिलेला आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, DICGC. संसदेने ठेव विमा कायदा 1961ला सहमत करून 1962 पासून हा हे काम जे आहे ते सुरू झाले होते. भारत सरकारने जुलै 1960 मध्ये पत हमी योजना सुरू केली, आणि RBIने 1971ला पहिली पत हमी महामंडळ जे आहे ते स्थापन केले होते. तर पुढे जाऊन 1978 मध्ये ठेव विमा महामंडळ आणि पत हमी महामंडळ यांचे एकत्र करून DIGC ची स्थापना करण्यात आली होती. तर आता हे DIGC काय करते, तर हे लघु उद्योगासाठी तसेच अग्रक्रम क्षेत्रासाठी पत हमी योजना जी आहे ती राबवत असते. ठेवी विमा, बँका ठेवीदारांच्या बँकेचे ठेवीचे विमा DICGCकडे काढतात, आणि विम्याची रक्कम जी आहे ती बँक देते. तर असा विमा काढल्यानंतर एखादी बँक बुडाली तर ठेवीदारांना त्यांच्या विशिष्ट ठेवी विमा स्वरूपात परत मिळतात. म्हणून बे ही विधान चुकीचं आहे. यांनी दिलेलं आहे की जी ठेव आहे विम्याची हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो, तर हे वसूल केलं जात नाही, तर ते ठेवी विमा स्वरूपात त्यांना परत मिळत असतात. तर या अंतर्गत स्टेट बँक, त्याचबरोबर व्यापारी बँका आणि सहकारी बँका या सर्व येतात. आणि दुरुस्ती कायदा केला आहे 2021 मध्ये. पूर्वी 1 लाख रुपयापेक्षा ठेवींना विमा संरक्षण प्राप्त होते, पण आता ते 5 लाख रुपयेपर्यंत करण्यात आले आहे. ह्याचा सुधारणा कायदा जो आहे 2021 चा आहे, तुम्ही बघू शकता. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिणात्मक मौद्रिक उपाय नाही, परिणात्मक मौद्रिक उपाय नाही. तर ह्याचं उत्तर आहे की नैतिक समजावणी. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी आहे ती नैतिक समजावणी कधीच करत नाही. तर बँक दर हे त्याच्या ह्याच्यामध्ये येतो, त्याचबरोबर रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण ह्या सर्व ज्या आहेत त्या परिणामक मौद्रिक धोरणामध्ये येतात, पण नैतिक समजावणी कधी नाही. तर आपण एक्सप्लेनेशन बघूया. नैतिक समजावणी म्हणजे बँकांनी RBIच्या पतचलन धोरणाशी सुसंगत असे स्वतःचे धोरण तयार करून त्यांची अंमलबजावणी करावी, यासाठी RBI स्वतःचा नैतिक प्रभाव पाडून बँकांची मन वळवते. अशा प्रकारे RBI बँकांचे मित्र, तत्वज्ञ किंवा मार्गदर्शक या भूमिकेतून कार्य करत असते. पुढील प्रश्न 8 नंबर, 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी कशाची सुरुवात करण्यात आली होती. तर 1995 मध्ये इयरनुसार जर आपण बघितलं तर बँकिंग लोकपाल योजना जी असेल ती जी सुरुवात करण्यात आली होती. का? तर ग्राहकांचे जे वादविवाद असतील ते स्वस्त आणि जलद गतीने निपटारा करण्यासाठी, संपवण्यासाठी. तर बँकिंग लोकपाल योजना जी होती त्याबद्दल माहिती बघूया. 1995 रोजी सुरू झाली, पण 2002 रोजी याला रिवाईज केलं. RBIने 1995ला ही सुरू केली होती. कशासाठी केली होती? तर ग्राहकांच्या तक्रारीचे जलद आणि कमी खर्चामध्ये निवारण करण्यासाठी. तर सध्या 10 देशांमध्ये लोकपाल कार्यरत आहे. पुढील प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. कंबाईन ग्रुप बी 2021च्या परीक्षेसाठी हा पडला होता. ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी ही शिखर संस्था आहे. ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा करणारी किंवा त्यांना जी आहे ती संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी एकमेव संस्था आहे, ती म्हणजे NABARD.
आता नाबार्ड काय आहे आपण सविस्तर माहिती बघूया ह्याची. तर ग्रामीण भागातील शेती संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी सर्वोच्च संस्था आहे. तसेच सूक्ष्म वित्त पुरवठा नाबार्डमार्फत स्वयंसहाय्यता गट बँक लिंकेज कार्यक्रम ह्यांच्या या नावाची जगातील सर्वात मोठी सूक्ष्म वित्त पुरवठ्याची योजना राबवली जाते. तर नाबार्डचे जे काही कार्य आहे ते पुढील 3 निधीमध्ये असते. पहिला आहे राष्ट्रीय ग्रामीण पत, तर हे दीर्घकालीन कालावधीसाठी असते. राष्ट्रीय ग्रामीण पत हे स्थैर्य निधी आहे आणि ग्रामीण पायाभूत सुविधा विकास याला RRDF असे देखील म्हणतात. तर नाबार्डची जी माहिती आहे ती आपण प्रश्न क्रमांक 13 मध्ये सविस्तर बघणार आहे. प्रश्न क्रमांक 10 हा कंबाइंड ग्रुप बी 2021 च्या परीक्षेला पडला होता. भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठाचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणार आहे. तर कोणता भाग हा बाजारपेठेचा सर्वात जास्त नफा मिळवून देणार आहे, तर रिटेल बँकिंग असं का? तर ह्याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. रिटेल बँकिंग भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये रिटेल बँकिंग हा बाजारपेठाचा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा भाग आहे. तर लहान रकमेसह कर्जदाराची मोठी संख्या तयार करणे, त्याद्वारे व्यापक स्वरूपात प्रति क्रेडिट जोखीम कमी करणे याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन आहे. यालाच कंझ्युमर बँकिंग किंवा पर्सनल बँकिंग असे देखील म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर सी बरोबर येत आहे याचा. प्रश्न क्रमांक 11 जो कंबाइन 2019-21 ला पडला होता, खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे ते शोधायचं आहे आपल्याला. तर फक्त अविधान जे आहे ते अयोग्य आहे. चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात, हे विधान अयोग्य आहे. आपण सविस्तर माहिती बघणार आहे, या चार्टमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. तर भारतीय चलनी नोटा ह्याच्यामध्ये काय येतात, तर नाणी, ज्यामध्ये नाणी येतात, त्याचबरोबर चलनी नोटा म्हणजे करन्सी नोट त्याला आपण म्हणतो. तर चलनाचे व्यवस्थापन RBI मार्फत केले जाते. तर सध्या 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये किंवा 10 रुपये या किमतीची जी नाणी आहे ती चलनामध्ये आहेत. तर सर्व नाणी भारत सरकारमार्फत नाणी कायदा 2011 नुसार अंतर्गत आहेत, मात्र RBI चलनात आणली जातात. RBI मार्फत ही जी आहे ती चलनात आणली जातात सर्व प्रकारची नाणी. भारत सरकारच्या टांकसाळी तर मुंबईमध्ये आहेत, तसेच अलीपूर, सैफाबाद, चेरलापल्ली आणि नोएडा या ठिकाणी टांकसाळे आहेत. तर चलनी नोटांच्या बाबत आपण माहिती बघूया. सध्या चलनी नोटामध्ये 10, 20, 50, 100, 500 आणि 2000 रुपयाच्या मूल्यांच्या ज्या आहेत त्या नोटा आहेत. तर ह्याच्यामध्ये 1 रुपया, 2 रुपये किंवा 5 रुपयाच्या नोटा छापणे आता बंद करण्यात आलेले आहे. पूर्वी 1 रुपयाची नोट जी आहे ती भारत सरकारचे अर्थ मंत्रालयात छापत असायचे, तर RBI मार्फत चलनात आणल्या जात असायच्या. तर त्यावरती अर्थ मंत्रालयाच्या अर्थ वित्त सचिवाची सही असायची. तर सर्व चलनी नोटा RBI मार्फत छापल्या जातात व चलनात आणल्या जातात, त्यावर RBIच्या गव्हर्नरची सही असते. आणि RBI सर्वाधिक 10,000 रुपयेपर्यंत किमतीची जी नोट आहे ती छापू शकते, तिला परवानगी आहे. त्याचबरोबर M1, M2 किंवा M3 हा जे आहे ते त्याच्याबद्दल माहिती बघूया आपण. M1 म्हणजे काय? M1 म्हणजे संकुचित पैसा. म्हणजे M1 म्हणजे संकुचित म्हणजे काय, तर लोकांच्या जवळील चलनी नोटा व नाणी, त्याचबरोबर लोकांच्या बँकातील मागणी ठेवी आणि RBI मधील इतर ठेवी या M1 मध्ये येतात. M1 ला पैशाचा पुरवठा असं म्हणतात आणि M1 हे मापन पैशाची परंपरागत व्याख्या आहे. तर M3च्या बाबतीत हे वेगळं आहे. M3 म्हणजे विस्तृत पैसा. विस्तृत म्हणजे काय, तर 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी यामध्ये येतात. त्याचबरोबर बँकांच्या मागणी देय व मुदत कर्ज. M3 ला एकूण पैसा रूप साधन संपत्ती असे म्हणतात. M3 पैशाची व्यापक व्याख्या देते. तर ह्याच्यामध्ये चुकीचं विधान होते, कारण चलनी नोटा RBI कडून जारी केल्या जातात, त्यामुळे वरीलमध्ये ते विधान चुकीचं होतं. 12 नंबरचा प्रश्न कंबाईन 2021, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या, विकास वित्तीय संस्था ज्या आहेत त्या का स्थापन करण्यात आल्या, त्याला DFI असं देखील आपण म्हणतो. तर फक्त बी बरोबर आहे, म्हणजे कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती विकास वित्तीय संस्थाची. आपण याच्याबद्दल सविस्तर माहिती बघूया. आता विकास वित्तीय संस्था याचे नियमन जे असते ते RBI मार्फत केले जाते.
आणि उद्योग, त्याचबरोबर कृषी व इतर मुख्य क्षेत्राच्या विकासासाठी या येत्या मदत करत असतात. त्यामध्ये चार विकास वित्तीय संस्था आहेत. पहिली आहे सीडबी, उद्योग क्षेत्रासाठी. आपण आत्ता मगाशी बघितली ती नाबार्ड. नाबार्ड जी आहे ती कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी कार्य करत असते. एक्झिम बँक ही व्यापार बँकांसाठी, व्यापार क्षेत्रासाठी. आणि NHB हे गृह क्षेत्रासाठी काम करत असते. विकास वित्तीय संस्था या भांडवल बाजाराला वित्त पुरवठा करण्यासाठी काम करत असतात. आणि भांडवल पुरवणे, त्याचबरोबर पुनर्भांडवल करणे हे या संस्थांचे मुख्य काम आहे. त्याचबरोबर 1948 मध्ये IFCI म्हणजेच इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारतातील पहिली विकास वित्तीय बँक स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण मगाशी बघितलं होतं नाबार्डच्या बाबत सविस्तर माहिती ह्यामध्ये दिलेले. कंबाईन 2021 चा ग्रुप सीचा पेपर आहे हा. तर ह्याच्यामध्ये काय विचारले, कोणते विधान बरोबर आहे ते विचारलेलं आहे. तर विधान अ आणि ब दोन विधानच बरोबर आहेत. आपण त्याची माहिती बघू. पहिला आहे नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कर्जाची सोय करते. तर हे बरोबर आहे कृषी क्षेत्रासाठी. त्याचबरोबर नाबार्ड ग्रामीण व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करते. हे देखील विधान बरोबर आहे. शहरी उद्योगासाठी नाही, तसेच शहरी विकासासाठी नाबार्ड ही संस्था नाही. तर याचं एक्सप्लेनेशन आहे काय बघू आपण. नाबार्ड ग्रामीण भागासाठीच आहे, शहरी भागासाठीही नाही. त्यामुळे अ आणि ब दोनच विधान योग्य आहेत. नाबार्डचा फुल फॉर्म जो आहे तो नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. तर ह्याची स्थापना जी असेल ती B.V. शिवरामन यांनी 1989 या रोजी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. तर कृषी व ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक वित्त पुरवठा पुनर्वलोकन समिती RBI ने स्थापन केली होती त्याअंतर्गत. तर वरील समितीने नाबार्डची स्थापना केली. 1982 रोजी जी आहे ती नाबार्डची स्थापना करण्यात आली होती. आणि याचे मुख्य कारण होते की कृषी क्षेत्रासाठी किंवा कृषी व ग्रामीण पतपुरवठ्यातील सहभाग कार्यक्षम नव्हता म्हणून याची स्थापना केली. तर आत्ता हे जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. तसेच नाबार्डला दोन संलग्न संस्था आहेत. भांडवल किती होते तर 100 कोटी होते. नंतर 5,000 कोटी रुपयेपर्यंत वाढवण्यात आले आणि सध्या देखील तेवढेच आहे. आणि भारत सरकारच्या मालकीचे आहे नाबार्ड. आता ह्याचा मुख्य उद्देश काय असतो ते आपण बघूया. नाबार्डचा मुख्य उद्देश आहे कृषी व ग्रामीण कृषी क्षेत्राला म्हणजेच लघु उद्योग, कुटीर उद्योग, हस्तउद्योग या व्यवसायांना चालना देणे, ग्रामीण भागाला एकात्मिक आणि शाश्वत विकास करणे, त्याचबरोबर ग्रामीण क्षेत्राला कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांचा वित्त पुरवठा करणे. नाबार्ड राज्य सहकारी बँक आणि प्रादेशिक बँकांना पुनर्वित्त पुरवठा करते. त्याच्यानंतर ग्रामीण परिक्षेत्रात विकासात्मक पत पुरवठा करणाऱ्या सर्व वित्तीय बँकांची ही शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. तर ग्रामीण पायाभूत विकास निधी उभारून ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांना, संस्थांना कर्ज पुरवठाही करत असते. आणि भारत सरकारने निर्देशित केलेल्या एखाद्या वित्तीय संस्थेला देखील प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करत असते. तर ह्याबाबत जी आहे ती नाबार्डच्या बाबतीत माहिती आहे. त्याचबरोबर RIDF जे असेल त्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. यातून नाबार्ड राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना मदत करत असते. हे पण अग्रक्रम क्षेत्रासाठी कर्जाचे उद्दिष्ट प्राप्त करून देत असते. पुढील प्रश्न हा कंबाईनच्या परीक्षेला आला होता 2020 B च्या. तर पेमेंट बँकेची प्रमुख उद्दिष्ट कोणती, पेमेंट बँकेवरती प्रश्न पडला होता हा. तर विधान अ क ड फक्त बरोबर आहेत. म्हणजे प्रति व्यक्ती 1 लाखपर्यंत ठेवी स्वीकारणे हे पेमेंट बँकेचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर ATM कार्ड देण्यास परवानगी देते आणि कोणत्याही स्वरूपात कर्ज मिळत नाही पेमेंट बँककडून. तर हे विधान बरोबर आहे. आता पेमेंट बँकेबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया. पेमेंट बँक जी आहे ती शिफारस नचिकेत मोर समितीने केली होती केनियाच्या धर्तीवरती. आणि पेमेंट बँकेचे जे उद्दिष्ट होते ते अधिक वित्तीय समावेशन घडवून आणणे यासाठी ही पेमेंट बँक सुरू करण्यात आली होती. नुकतीच एअरटेल पेमेंट बँकेला शेड्यूल्ड बँक म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. आणि पेमेंट बँक स्थापन करण्यासाठी RBI चे मार्गदर्शक तत्वे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बँकांना आपल्या नावात पेमेंट हा शब्द वापरावाच लागेल. किमान भाग भांडवल जे असेल ते 100 कोटीपर्यंत असेल. प्रति खातेदार 2 लाख रुपयापर्यंत ठेवी ही स्वीकारू शकते. 2021 मध्ये चेंज केलेला आहे. त्याच्या आधी 1 लाख रुपये इतके होते. तर याच्या सुविधा काय आहेत, तर चालू व बचत ठेवी स्वीकारू शकतात. त्याचबरोबर ATM आणि डेबिट कार्ड देखील देऊ शकतात. आणि पेमेंट व पैसे पाठवणे सेवा देखील करू शकतात. परंतु क्रेडिट कार्ड लक्षात ठेवा किंवा कोणत्याही प्रकारचे कर्ज ही बँक जी आहे ती देत नाही. तर पेमेंट बँकेने जमा केलेल्या एकूण ठेवीच्या
75% ठेवी ज्या आहेत त्या सरकारी रोखे व ट्रेझरी बिलामध्ये गुंतवाव्या लागतात. आणि ह्याची FDI जी मर्यादा आहे ती 74% इतकी सांग. विधान अ, पतपत्रे देणे हे व्यापारी बँकांचे प्राथमिक कार्य आहे. तर हे विधान जे आहे ते असत्य आहे. त्याचबरोबर व्यापारी बँकांच्या चालू खाती, त्याचबरोबर बचत खाती, ठेवी यामध्ये काहीही फरक नाही, हे देखील विधान असत्य आहे. आणि देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पत पैसा निर्माण केला जातो, हे देखील विधान असत्य. त्यामुळे वरीलपैकी सर्व विधान जे आहे ते असत्य आहे. त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन बघूया. आता चालू खाते म्हणजे काय आणि बचत खाते यांच्यातील फरक बघूया. चालू खाते म्हणजे याच्यावरती व्याज दिले जात नाही, लक्षात ठेवा. आणि बचत खाते जे असते, सेव्हिंग्स अकाउंट, त्याच्यावरती आपल्याला व्याज मिळत असते. तर ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध होते, त्याचबरोबर मेंटेनन्ससाठी चार्ज लागत नाही ह्याच्यामध्ये. आणि आता चालू खात्यामध्ये मेंटेनन्ससाठी चार्ज लागतो, तर हे कुणाला देतात? तर व्यापारी बँका, व्यापारी तसेच कंपन्या, सार्वजनिक उद्योग असतात किंवा लोक हे अकाउंट काढतात, कारण त्यांना रोजच बँकेचे व्यवहार करावे लागतात, त्यामुळे हे चालू खाते काढतात. तर बचत खाते कोणाचे असते? तर विद्यार्थी असतील, त्याचबरोबर पेन्शनधारक असतील, सामान्य व्यक्ती किंवा नोकरवर्ग यांच्यासाठी हे बचत खाते जे असते. आता व्यापारी बँकांचे कार्य आपण बघूया. व्यापारी बँकेचे दोन कार्य आहेत, पहिलं प्राथमिक कार्य, दुसरं दुय्यम कार्य. पहिलं कार्य आहे प्राथमिक महत्त्वाचं, म्हणजे डिपॉझिट स्वीकारणे बँकेमध्ये, त्याचबरोबर क्रेडिट क्रिएशन. आणि दुय्यम कार्यामध्ये काय येतं? तर लॉकरची सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर पतपत्रे, एजन्सी फंक्शन, कलेक्शन ऑफ चेक्स अँड बिल्स आणि लेटर ऑफ रेफरन्सेस. तर देशाच्या मध्यवर्ती बँकांकडून नव्हे तर व्यापारी बँकांकडून पत पैसा निर्माण केला जातो, त्यामुळे हे विधान जे आहे ते असत्य होतं मगाशी. पुढील 16 नंबरचा प्रश्न गट ब 2019 परीक्षेसाठी पडला होता. व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? तर ह्याच्यामध्ये जे आहे ते अ, क, ड हे विधान जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये निधीवरील कर्ज, त्याचबरोबर रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी दिलेला कर्ज खर्च आणि कमीत कमी परतावा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पायाभूत दर मोजणीमध्ये ह्या गोष्टींचा जो आहे तो विचार केला जातो. तर पायाभूत दर मोजणीसाठी खालील गोष्टींचा समावेश होतो. पहिला आहे निधीवरील कर्ज, दुसरा आहे रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी खर्च आणि कमीत कमी परतावा रिटर्न, याच्यासाठी पायाभूत दर मोजण्यासाठी ह्या गोष्टींचा समावेश होतो. तर पायाभूत दर 2010 ला ठरवला होता. त्याचबरोबर बेस दर ठरवण्यासाठी जे आहे ते चार घटक विचारात घेतले जातात. पहिला आहे ॲव्हरेज कॉस्ट, म्हणजे ॲव्हरेज कमी सरासरी कॉस्ट किती असेल ती, त्याचबरोबर मिनिमम रेट ऑफ रिटर्न, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि कॉस्ट ऑफ CRR. आपण हे जे सविस्तर माहिती नंतर बघूया. 17 नंबरचा प्रश्न भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य जे आहे ते ठेवी जमा करण्यासाठी, लक्षात ठेवा, ठेवी जमा करण्यासाठी अग्रेसर आहे. सर्वाधिक भारतामधील जे राज्य आहे ते महाराष्ट्र आहे. एक्सप्लेनेशन बघू. आता बँकामधील ठेवी जमा करण्यासाठी अग्रेसर जे आहे ते महाराष्ट्र आहे. एकट्या महाराष्ट्राचा जो आहे तो 24% वाटा आहे देशामध्ये ठेवी ठेवण्यासाठी. RBI नुसार महाराष्ट्र 1 नंबरला आहे, त्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक यांचा 69% वाटा आहे. पुढील प्रश्न 18 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे गट व 2019 ला पडला होता. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 च्या कोणत्या सूचीमध्ये येतात? तर ज्या बँका रिझर्व्ह बँकेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये येतात त्यांना आपण अनुसूचित बँका, सॉरी, बिगर अनुसूचित बँका असे म्हणतो. त्यामुळे ह्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये येतात RBI च्या. आपण आता एक्सप्लेनेशन बघूया याचं. RBI च्या अनुसूचित आणि गैरअनुसूचित काय फरक आहे. अनुसूचित बँका आपण पहिल्यांदा त्या बघू सर्व. ज्या बँकांचा समावेश RBI ऍक्ट 1934 मध्ये सेकंड शेड्यूलमध्ये केलेला आहे, म्हणजे दुसऱ्या अनुसूचीमध्ये याचा समावेश केलेला आहे, त्या बँकांना अनुसूचित बँका असे म्हणतात. तर या बँकांचे भाग भांडवल व राखीव निधी हा 5 लाखापेक्षा कमी नसावा असे वैशिष्ट्य याच्यामध्ये. तसेच किमान भांडवल मर्यादा ही 500 कोटी रुपये इतकी असते. तर ठेवीदारांच्या हितासाठी यांनी कार्य केलं पाहिजे, लक्षात ठेवा कायम. आणि सुविधा जे आहे ते RBI कडून कर्ज पुरवठा याच्यासाठी केला जातो. पुनर्वित्त निरसनग्रहाची सुविधा ह्या RBI प्राप्त होते, परंतु CRR आणि SLR निर्देशांचे जे पालन करणे यांच्यावरती बंधनकारक असते. तर गैरअनुसूचित बँकांच्या बाबत ही सेकंड शेड्यूल, म्हणजे दुसऱ्या अनुसूचीमध्ये समावेश नाही यांचा,
त्या बँकांना गैरअनुसूचित बँका असे म्हणतात. तर आरबीआयच्या कर्ज विनिमय आणि पुनर्वित्त या ज्या सुविधा आहेत त्यांना प्राप्त होत नाहीत. आणि बंधन काय आहे, तर सीआरआरचे जे बंधन आहे स्वतःजवळ ठेवायचे, आरबीआयकडे जमा करायचे नाही. त्याचबरोबर यात कोणत्या बँका येतात, खाजगी भारतीय खाजगी गैरअनुसूचित बँका, त्याचबरोबर प्राथमिक सहकारी पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ह्या वगळल्या तर उर्वरित सर्व अनुसूचित बँका होते. 19 नंबरचा प्रश्न आपण बघूया. खालील विधाने विचारात घ्या, यामधील कोणती विधाने जी आहेत बरोबर आहेत आपल्याला शोधायचं आहे. मौद्रिक धोरणावरती हा प्रश्न आहे. मगाशी देखील आपण बघितला होता, 2018 रोजी पडला होता. वरीलपैकी सर्व विधाने जी बरोबर आहेत. आपण बघू एक बाय एक. मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आरबीआय मुख्य संस्था आहे, हे विधान बरोबर आहे. आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरणचे उद्दिष्ट आहे, आपण मगाशी देखील बघितलं होतं, त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे. आणि बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे, हे विधान देखील बरोबर आहे. आपण सर्व विधाने मगाशी प्रश्नामध्ये बघितली होती, तरी देखील आपण एक्सप्लेनेशन बघूया आता. ह्याचं पहिलं आहे आरबीआय चलनविषयक धोरण नीती. तर आरबीआय मॉनिटरी पॉलिसीद्वारे अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. तर कार्य काय आहे, जर राष्ट्रीय उत्पन्न रोजगाराची पर्याप्त पातळी गाठणे, तसेच किंमत स्थैर्य राखणे, व्यवहार तोल स्थैर्य राखणे, आणि मौद्रिक धोरणाचा मूळ हेतू जो असतो तो स्थैर्यासह आर्थिक वाढ असा सांगता येऊ शकतो. त्याचबरोबर शासनाच्या काही शासनाद्वारे राजकोषीय धोरणाद्वारे ही नीती ठरवली जाते. तर शासन राजकोषीय धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेवरती नियंत्रण ठेवत असते. शासनाच्या जमा खर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात. लक्षात ठेवा, हा प्रश्न भरपूर वेळा पडलेला आहे. राजकोषीय धोरण म्हणजे काय, तर सरकारची जमा खर्चाचे धोरण आहे त्याला राजकोषीय धोरण असे म्हणतात. हे धोरण हे महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वावरती आधारलेले आहे. आणि सरकार राजकोषीय धोरण अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी जे आहे ते जाहीर करत असते. त्याचबरोबर जोड्या लावासाठी हा प्रश्न आहे, आपण महत्त्वाचा आहे. 2018 परीक्षेला पडला होता. प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण, आता जोड्या लावा यामध्ये पहिलं बघूया, प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण. तर प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण जे होते आपण मगाशी बघितलं होतं, तर जुलै 1969 रोजी केले होते. त्याच्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना, RRB ज्याला आपण म्हणतो, त्याची स्थापना 1976 कायद्यानुसार सुरुवात केली. तसेच इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेमध्ये रूपांतर कधी करण्यात आले होते, इम्पेरियल बँकेचे जे रूपांतर आहे ते 1955 करण्यात आले होते. आणि नरसिंह समितीचा जो दुसरा अहवाल होता तो कधी जाहीर केला होता, तर 1998 हा अहवाल जाहीर झाला होता. बँकिंगच्या रिलेटेड ही समिती होती. एक्सप्लेनेशन बघूया आपण. आता 1969 रोजी आपण बघितलं मगाशी, 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते, ज्यांचे 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी आहेत. तर सर्वाधिक ठेवी ज्या होत्या त्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया 1911 रोजी स्थापन झालेली त्याच्या होत्या. सर्वात कमी मगाशी बघितलं सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आता सर्वात जुनी जी बँक आहे ती त्यामधील इंडियन ओव्हरसीज बँक आणि नवीन युनायटेड बँक ऑफ इंडिया. तर ह्या सर्व आपण मगाशी बघितलेल्या गोष्टी आहेत. 6 बँकांचे राष्ट्रीयकरण 1980 रोजी करण्यात आले होते. तर 200 कोटीपेक्षा जास्त ज्यांचे भांडवल आहे अशा बँक आपण मगाशी यांची नावं देखील बघितली आहेत. पुढील माहिती, प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे काय होतं, तर ह्याची शिफारस एम नरसिंहम यांच्या समितीखाली, यांच्या अध्यक्षतेखाली केली. ग्रामीण बँक विषयक कार्यगटाने ही समिती स्थापन करण्याचा अध्यादेश काढला. 1976 रोजी RBI ऍक्ट 1976 रूपांतर केले. आणि 1975 रोजी पहिल्या 5 ग्रामीण प्रादेशिक बँका ज्या आहेत त्या सुरू केल्या होत्या. पहिली जी होती ती मोरादाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी होती. त्याचं नाव होतं सिंडिकेट बँक पुरस्कृत बँक ऐवजी. त्याचबरोबर नंतर गोरखपूर उत्तर प्रदेशमध्येच, भिवानी हरियाणा, जयपूर आणि मालडा पंजाब, सॉरी पश्चिम बंगाल या ठिकाणी ही स्थापना करण्यात आली होती. या 5 पहिल्या होत्या. तर प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना 1987 केळकर समितीने शिफारस केली होती, त्यानुसार ही संख्या स्थिर होती. तर RRB कर्ज कोणाला देते, छोटे व सीमांत शेतकरी जे असतील, मोठे शेतकरी नाहीत बारके, त्यांना हे कर्ज देते. तसेच भूमिहीन शेतकरी आणि कृषी कामगार आणि ग्रामीण कामगार कारागीर यांना जे आहे ते RRB कर्ज देत असते. तर इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेमध्ये 1955 रूपांतर करण्यात आले होते. आणि 1951 अखिल भारतीय ग्रामीण पतपाहिणी समितीनुसार हे अध्यक्ष होते ते ED गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली. आता हे महत्त्वाचं आहे, नरसिंहम समिती बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाची समिती आहे. 1997 झाली, नाव होतं बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती.
अहवाल जो होता तो 1998 रोजी दिला, काय शिफारस केली होती, बँकांना अधिक बळकट करण्यासाठी भांडवल पर्याप्तता निकष आणि नॅरो बँकिंग ह्या ज्या महत्त्वाच्या सुधारणा आहेत त्या नरसिंहम समितीने मांडल्या होत्या. पुढील प्रश्न 21 नंबरचा, कोणती विधानं जी आहेत ती असत्य आहेत वरील विधानापैकी ती आपल्याला शोधायची आहेत. तर आपण बघूया, विधान ब फक्त असत्य आहे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1950 मध्ये झाले, हे फक्त विधान असत्य आहे, बाकी विधान आपण सत्य असलेले बघू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली, हे विधान बरोबर आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून 1 रुपयाची नोट आणि सर्व परिणाम नाणी जाहीर केली जातात. आपण मगाशीच हे बघितलं होतं, त्यामुळे दोन्ही विधान जे आहेत ती बरोबर आहेत, फक्त विधान ब असत्य आहे का, तर त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. रिझर्व्ह बँकेची स्थापना सर्वांना माहीत आहे, 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती RBI ॲक्टनुसार, आणि स्थापनेच्या वेळी त्याचं मुख्यालय होते कलकत्ता, परत 1937 मध्ये याचे शिफ्ट करण्यात आले मुख्यालय मुंबई या ठिकाणी. तर RBIच्या जमा खर्चाचे वर्ष जे असते ते 1 एप्रिल ते 31 मार्च फायनान्शियल इयर असते, आणि RBIची स्थापना ही खाजगी भागधारकांची बँक म्हणून स्थापन करण्यात आली होती. भाग भांडवल होते 5 कोटी रुपये. आजही RBIचे भांडवल जे आहे ते 5 कोटीच आहे. प्रत्येक भागाची किंमत 100 रुपये इतकी राहील. मध्यवर्ती बँक म्हणून ही बँक ओळखली जाते. 31 मार्च 1947 पर्यंत ही बँक जी होती ती ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार सरकारची देखील होती, आणि 1947 ते 1948 पर्यंत ही बँक पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून देखील कार्य करत होती. पण RBIचे राष्ट्रीयकरण का करण्यात आले? आता RBI सरकारच्या धोरणाची सुसूत्रता असावी यामुळे राष्ट्रीयकरण केले. त्याचबरोबर RBI ही सत्ता काही माणसांच्या हातात आहे, त्यामुळे एकवटू नये का त्याच्या हातामध्ये, त्यामुळे ही राष्ट्रीयकरण केले. त्याचबरोबर चलनविषयक आणि बँकेविषयक प्रश्न योग्यरीतीने हाताळणे. राष्ट्रीयकरण विधेयक कोणी मांडले होते? तर सी डी देशमुख जे होते त्यावेळचे गव्हर्नर, त्यांनी हे मांडले होते. RBI कायदा 1949 अन्वय 1949 1 जानेवारी रोजी जे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते, म्हणून विधान ब चुकीचे आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रीयकरण करण्याची तारीख जी होती ती 1 जानेवारी 1950 रोजी याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर गव्हर्नमेंटने प्रत्येक भागासाठी 118 रुपये 10 आणे दिले, आणि 1 रुपयाची नोट छापणे हे भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयामार्फत असते. चलनात आणणे देखील RBIचे कार्य आहे. नोटावरती सही मात्र 1 रुपयाच्या अर्थ किंवा वित्त सचिवाची असते. बाकी सर्व नोटांवरती RBIच्या गव्हर्नरची साईन असते. पुढील प्रश्न, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक वर आपले नियंत्रण ठेवते. मौद्रिक धोरण म्हणजे कोणते धोरण आहे की ज्याद्वारे केंद्रीय बँक वर आपले नियंत्रण ठेवते? तर यामध्ये पैशाचा पुरवठा असेल त्याच्यावरती नियंत्रण ठेवले जाते मौद्रिक धोरणामध्ये. आपण मगाशी जी वैशिष्ट्य बघितले, पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे हे मौद्रिक किंवा मॉनिटरी पॉलिसीचे महत्त्वाचे कार्य आहे, हे RBIद्वारे केले जाते. तसेच सार्वजनिक बँक व कर्ज महसूल राजकोषीय धोरणाच्या संबंधित आहे, हे सरकारमार्फत ठरवले जाते. पुढील प्रश्न, पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ह्यामधील कोणते विधान जे आहे ते बरोबर आहे आपल्याला सांगायचं आहे. तर ह्यामध्ये दुसरं विधान फक्त बरोबर आहे म्हणजे M1 ही संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते, आणि M2 M3 M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण जे आहे ते स्पष्ट करतात. त्यामुळे विधान ब फक्त जे आहे ते बरोबर. आपण एक्सप्लेनेशन बघूया. तर 1977 पूर्वी RBIला फक्त M1 पद्धतीचा वापर करता येत होता, पण 1977 पासून इंग्लंडमधील रॅनक्लिफ समितीच्या शिफारसीनुसार M1 ते M4 या पद्धतीचा वापर केला जातो. M4 ही पद्धत सध्या रद्द करण्यात आली आहे, आणि 1977 पासून डॉक्टर YV रेड्डी कार्यगटाने 1998 मध्ये या अहवालामध्ये ह्याचा बदल सुचवला होता. तर M1 ते M4 म्हणजे काय, आपण संकल्पना काय आहे ते आपण सविस्तर बघूया. पहिल्यांदा M0 रिझर्व मनी, किंवा याला आपण बेस मनी असं म्हणतो, किंवा हाय पॉवर मनी. लक्षात ठेवा, तुम्हाला विचारू शकतात हाय पॉवर मनी म्हणजे काय, M1 का M2? तर तुम्ही लक्षात ठेवा, M0 जे आहे ते हाय पॉवर मनी म्हणून विचारात घेतले जाते. M1 म्हणजे पैशाचा पुरवठा, त्याच्यामध्ये पैशाची परंपरागत मर्यादित व्याख्या केली आहे. तर याला संकुचित पैसा असं देखील म्हणतात, आणि हे भाव वाढीवेळी तात्काळ परिणाम करणारा हा घटक आहे. M3 म्हणजे एकूण पैसारूप साधन संपत्ती. तसेच व्यापक ह्याची व्याख्या देते, तर ही व्यापक आणि विस्तृत पैसा देखील म्हटलं जातं. भाववाढीवर व्यापक परिणाम करणारा हा घटक आहे. M2
M2 जो आहे तो M1 अधिक बँकांमधील जी बचत ठेवीपैकी जी मुदत ठेवी असते, त्याचबरोबर बँकांनी विकलेल्या CDSचे पैसे किंवा 1 वर्षापर्यंतच्या मुदत भाववाढीवर याचा व्यापक परिणाम होतो. M4 ही संकल्पना रद्द करण्यात आली आहे. तर M1 आपण M2 मगाशी देखील बघितले होते, तर तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून देखील हा परत वाचू शकता. M3 जे आहे ते M2 आणि M2+1 म्हणजे वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी M3 मध्ये विचारात घेतल्या जातात. बँकेची मागणी देय आणि मुदत कर्ज ह्याच्यामध्ये असतात. 24 नंबर प्रश्न कंबाईन 2017 ला पडला होता. बँकिंग क्षेत्रातील सुधारणेच्या संदर्भात M. नरसिंहम समितीच्या अध्यक्षतेखाली या आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये यांनी सादर केला. तर बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना समितीने बँकिंग क्षेत्रातील 1998च्या संदर्भात अंतर्गत केलेली नव्हती? तर फक्त विधान ब जे आहे ते जर बरोबर नाही, बाकी सर्व विधान जे आहे ते याच्या अंतर्गत होत्या. आपण विधान ब सोडून सर्व बघू. भांडवलांचा पुरवठा होण्यासाठी किंवा संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू केले यांनी. तसेच सन 2000 पासून जर बँकाची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी 5% पेक्षा खाली आणणे व 2002 पर्यंत ती 3% पेक्षा खाली आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. आणि प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणाऱ्या पतपुरवठ्यावरील व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. आपण ही जी माहिती बघूया आता नरसिंह समिती 1 आणि 2 यांच्यामध्ये काय फरक आहे, नेमका बँकिंग क्षेत्रातील ह्या सुधारणा समिती आहेत महत्त्वाच्या. तर नरसिंह समिती 1 ही जी होती ती 1991 रोजी स्थापन करण्यात आली होती. सदस्य संख्या होते 9, अध्यक्ष M. नरसिंह होते. समितीचे नाव होते वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती. तर RBI चे हे जे होते ते 13वे गव्हर्नर पण होते नरसिंहम. 1951 मध्ये शिफारस त्यांनी सांगितल्या होत्या. त्यामध्ये CRR चे प्रमाण, कॅश रिझर्व रेशो चे प्रमाण 15%हून ते 3 ते 5% कमी करणे ही पहिली शिफारस होती. त्याचबरोबर एस एल आरचे प्रमाण 38.5%हून 25% कमी करणे हा प्रश्न आहे तो पडला होता IMP आया. त्याचबरोबर अग्रक्रम क्षेत्र पुरवठ्यासाठी 40%हून ही 10% कमी करणे हे त्यांनी सुचवलं होतं. त्याचबरोबर बँकांना स्वतःचा व्याजदर ठरवण्याचा अधिकार त्यांना देण्यात यावा. तसेच देशात चतुस्तरीय बँक संरचना स्थापन करावी किंवा निर्माण करावी आणि बँकांच्या राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया थांबवावी. तसेच खाजगी क्षेत्रातील नवीन बँकांना खाजगी बँका स्थापन करण्यामध्ये सहमती द्यावी असं सांगितलं होतं. त्याचबरोबर भांडवल बाजाराचे उदारीकरण घडवून आणू नये, SLR ला बँकिंग क्षेत्रावरील कर्ज असे म्हटले होते त्यांनी. शाखा परवाना जी आहे ती पद्धत रद्द करावी असं देखील M. नरसिंहम समिती 1 ने सुधारणा सांगितली होती. तर 2 जी होती ती 1997 मध्ये भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने M. नरसिंहमच्या अध्यक्षतेखाली सुचवली. तर बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती म्हणून याला ओळखले जाते. कशासाठी केली होती? तर आत्तापर्यंत झालेल्या बँकिंग क्षेत्र सुधारण्याचे परीक्षण करून भारताच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ही सुधारणा समिती होती. तर वित्तीय क्षेत्र सुधारण्याचा एक निश्चित कार्यक्रम तयार करण्यासाठी ही होती 1998 मध्ये. शिफारस काय केली होती यांनी? तर बँकांना अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्यावरील भांडवल पर्याप्तचे निकष वाढवावे. तसेच आजारी बँकांना अर्थक्षम बनवणे व शक्य झाल्यास त्यांना सक्षम बँकेत विलगीकरण करण्यास यावे. पण विलगीकरण करण्यापेक्षा त्यांनी बँका बंद करून टाकाव्या असं त्यांचं म्हणणं होतं. बँकिंग उद्योगावर गरजांसाठी अनेक लहान स्थानिक बँकांच्या स्थापनेवर भर द्यावा. तसेच नॅरो बँकिंगचा प्रयोग देखील अनुसरण्यात करण्यात यावा असं सांगितलं. अधिक मजबूत बँका व्यवस्थापन व्यवस्था निर्माण करावी असे सांगितले होते. पुढील प्रश्न हा महत्त्वाचा आहे. रिझर्व्ह बँकेच्या संस्था पद्धतीमध्ये कशाचा समावेश होतो? संस्थात्मक पद्धत ह्याच्यामध्ये वरीलपैकी सर्व ज्या गोष्टी आहेत म्हणजेच काय, खुल्या बाजारातील कर्ज रोखेचे खरेदी प्रमाण किंवा बँक रेट देखील आहेत. तसेच राखीव निधीचे बदलते प्रमाण या ज्या आहेत त्या RBIच्या संख्यात्मक पद्धतीमध्ये येतात. आपण आता माहिती बघूया संख्यात्मक आणि गुणात्मक RBIच्या ज्या 2 पॉलिसी आहे ज्यामध्ये काय फरक आहे. तर पहिली आहे संख्यात्मक, सर्व आपण ते बघूया. संख्यात्मक मध्ये रेपो किंवा रिव्हर्स रेपो या गोष्टी येतात. त्याचबरोबर वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे SLR, तसेच रोख राखीव प्रमाण म्हणजे CRR आणि रोख निधीचे बदलते प्रमाण. त्याचबरोबर खुल्या बाजारातील रोख्याच्या खरेदी विक्रेतेचे व्यवहार आणि मार्जिनल स्टँडर्ड फॅसिलिटी MSF या देखील याच्यामध्ये संख्यात्मकमध्ये येत असतात.
या साधनांचा प्रत्यक्ष पतचलनाच्या पत पैशाच्या संख्येवर ह्याचा परिणाम होतो. तसेच गुणात्मकामध्ये आपण बघूया आता. गुणात्मकमध्ये नैतिक समजावणी, तसेच कर्ज रक्कम व तारण यातील गाळा ठरवणे, उपभोग कर्जाचे नियंत्रण, कर्जाची रेशनिंग, प्रसिद्धी, आदेशाद्वारे नियंत्रण आणि प्रत्यक्ष कारवाई या गुणात्मक बाबतीमध्ये येत असतात. तर याचा उद्देश आहे अर्थव्यवस्थेतील हानिकारक सट्टेबाजी, अनावश्यक वस्तू उत्पादन, अनुत्पादित उपभोग उत्पादन क्षेत्राकडे वळवणे, म्हणजेच गुणात्मक साधने ही पतचलनाची दिशा ठरवत असतात. पुढील प्रश्न. नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होती की वैधानिक तरलता प्रमाणे SLR मध्ये 38.5% किती टक्के करावे. तर आत्ताच आपण बघितलं होतं 38.5% हे प्रमाण 25% करावं असं समितीने सुचवले होते. 27 नंबर. जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट व्याजाचा दर वाढवते तेव्हा काय होते. जेव्हा बँक रेट वाढवते तेव्हा गुंतवणुकीमध्ये गुंतवणुकीस परावृत्त करत असते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, अर्थव्यवस्थेत अतिरिक्त पैसा येतो तेव्हा RBI महाग पैशाचे धोरण राबवून लोकांना कर्ज महाग करते. त्यामुळे गुंतवणुकीपासून ती काय करत असते, परावृत्त करत असते. आता RBIची काही साधने आहेत, त्यांनी एकदम ट्रिकमध्ये दिलेलं आहे, खूप महत्त्वाचं आहे. RBI व्याजदर वाढवले म्हणजे महाग पैशाचे धोरण, ह्याच्यामध्ये बँक रेट आहे, त्याचबरोबर CRR देखील वाढतो, SLR, रेपो रेट, रिझर्व्ह रेपो ह्या गोष्टी वाढत जातात. वरील सर्वांचे दर जर वाढले तर कर्ज जे आहे ते महाग होत असतात, आणि कर्ज महाग झाल्यामुळे गुंतवणूक जी असेल ती कमी होते, त्यामुळे रोजगार कमी होतात आणि चलन घट होते. तसेच कारण व्यापारी बँका अधिक कर्ज अधिक दराने जे आहे ते कर्ज देतात. तर RBI कर्ज कमी करते, व्याजदर कमी करते, तेव्हा काय होतं, बँक रेट देखील कमी होतो, CRR देखील, SLR, रेपो रेट आणि रिझर्व्ह रेपो रेट ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कमी होत असतात. आणि व्याजदर कमी केल्याने काय होतं, तर व्याजदर कमी करतात तेव्हा कर्ज स्वस्त होतात आणि त्यामुळे गुंतवणूक वाढते. त्याचबरोबर आर्थिक व्यवहार, रोजगार, किमती या देखील वाढत जाते. त्यामुळे मंदीच्या काळामध्ये किंवा चलनघटीच्या काळामध्ये RBIद्वारे हे जे आहे ते राबवले जाते. पुढील प्रश्न. भारतातील बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या राज्यांचा वाटा हा TV जमा करण्यास सर्वात जास्त आहे. तर आपण मगाशी देखील बघितलं होतं महाराष्ट्राचा वाटा जो आहे तो सर्वात जास्त म्हणजे 24% इतका आहे. 29 नंबरचा प्रश्न. रेपो रेट, रिझर्व्ह रेपो या संज्ञा कशाच्या संबंधित आहे. तर या संज्ञा ज्या आहेत त्या रिझर्व्ह बँकेचे पतधोरण यांच्या संदर्भात आहेत, बाकी सर्व ऑप्शन हे रिलेटेड नाहीत. पुढील प्रश्न. पैशाचे कार्य ही आहेत, पैशाचे कार्य कोणते. तर वरीलपैकी सर्व कार्य आहेत, म्हणजे विनिमय माध्यम आहे हे, त्याचबरोबर मूल्यमापन माध्यम आहे, मूल्य संग्रह आणि विलंबित देणी या सर्वांचे कार्य पैसा कार्य करतो. मूल्यमापनासाठी एक उत्तम साधन म्हणून पैसा वापरला जातो, जसे मूल्य संग्रहण करणे हिशोबाचे एक जनक एकक म्हणून ओळखले जाते. विनिमयाचे माध्यम आहे आणि पैशामुळे भविष्यातील देणी शक्य होते आणि या पैशाला या पैशाचे आस्थगित देयमान असे म्हणतात. तर पैसे. पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते सांगायचे आपल्याला. केवळ एक विधान चुकीचं आहे, म्हणजे सन 1979 रोजी 19 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर 19 नव्हत्या, या ठिकाणी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते, त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर फक्त केवळ ब विधान जे आहे ते याच्यामध्ये योग्य आहे, म्हणजे वित्त पुरवठ्यातील प्रादेशिक स्तराला पुरवठ्याची गरज असते तेव्हा लक्षात घेऊन अग्रगणी बँक योजना सुरू करण्यात आली होती, हे विधान बरोबर आहे. आता अग्रगणी बँक योजना काय आहे ते आपण ह्याची माहिती घेऊया. 1969 मध्ये सुरुवात झाली होती. कारण होतं वित्त पुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात आणणे. तसेच अग्रगणी बँक योजना ही सुरू करण्यात आली होती नरिमन यांच्या समितीनुसार. RBIने ही योजना स्वीकारली 1969 रोजी. आता ही योजना जी आहे ती काही ठिकाणी लागू करण्यात आलेली नाही. ही योजना मुंबई, कोलकाता, मद्रास, गोवा या ठिकाणी लागू करण्यात आलेली नाही. आणि या योजनेमध्ये काय होतं, एक जिल्हा एक बँक असे एक दत्तक म्हणून घेतली जाईल आणि त्या बँकेला त्या जिल्ह्याची अग्रगणी बँक म्हणून दर्जा दिला जाईल. तसेच ह्याचं कार्य होतं की जिल्ह्याची पतगरज ठरवणे, तसेच अल्पकालीन व दीर्घकालीन कर्जाचे समन्वय करणे. तर 2018 मध्ये RBIने अग्रगणी बँक योजनेचे पुनर्रचनासाठी एक कार्यकारी समिती स्थापन केली. 1989 ला अग्रगणी बँकेच्या योजनेचे क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन लागू करण्यात आला आणि अग्रगणी बँक योजनेचे परीक्षण करण्यासाठी एक उषा थोरात समिती 1909 रोजी स्थापन करण्यात आली होती. 1913 पासून अग्रगणी बँक 2013 ला होता. खालीलपैकी कोणत्या बँकेने डिसेंबर 2011 मध्ये आपली 100 वर्ष पूर्ण केली.
तर ही कोणती बँक होती की 100 वर्ष पूर्ण झालेत, तर तिचं उत्तर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. ही 1911 मध्ये ही चालू झाली होती, ज्या 14 राष्ट्रीय बँका होत्या ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं 1969 मध्ये. त्यामधली ही एक बँक आहे जिच्यामध्ये सर्वाधिक जास्त ठेवी होत्या अशी बँक होती ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया. तिला 100 वर्ष पूर्ण झालीत. 35 नंबरचा प्रश्न आता बघू. खालीलपैकी कोणत्या समितीचे प्राधान्य क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा 40% वरून 10% कमी करण्याची शिफारस दिली? तर 40% वरून 10% कमी करण्यासाठी नरसिंहन समिती जी होती त्यांनी जी आहे ती शिफारस केली होती, आपण मगाशीच बघितलं याचं उत्तर. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न. 2012-13 मध्ये रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काय केले? आता हा जो होता तो 2013-च्या करंटच्या रिलेटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे फक्त याचं अ उत्तर बरोबर आहे. तसेच CRR आणि SLR कमी केले, CRR आणि SLR कमी केल्यामुळे काय झाली, रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी मदत झाली. आता मी पुढील प्रश्न 37 नंबरचा. भारतातील पैसा पुरवठ्याचे M1 व M3 प्रकार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात? तर M1 आणि M3 हे जे आहे ते संकुचित पैसा आणि विस्तारित पैसा अनुक्रमे या नावाने ओळखले जातात. तर M1 आणि M3, त्याचबरोबर आपण सर्व माहिती मग अशी बघितलेली होती, M1 म्हणजे पैशाचा पुरवठा, त्याचबरोबर संकुचित पैसा आणि भाववाढीच्या काळामध्ये तात्काळ परिणाम करणारा घटक आहे. तसेच M3 म्हणजे एकूण पैसा रूप साधन संपत्ती, तसेच विस्तृत किंवा व्यापक पैसा आहे आणि भाववाढीवर व्यापक परिणाम करणारा हा देखील घटक आहे. M0 म्हणजे रिझर्व मनी, बेस मनी आणि हाय पावर्ड मनी म्हणतात. M4 जी संकल्पना आहे ती रद्द करण्यात आली आहे भारतामध्ये. पुढील 38 नंबरचा प्रश्न. 2009 पासून रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या 10 रुपये नाण्याचे वजन व व्यास किती आहेत? तर हा पण करंटच्या रिलेटेड आहेत तेव्हा. तर 10 रुपयाचे जे नाणे आहे त्याचं व्यास आणि वजन 8 ग्रॅम वजन आहे त्याचं आणि 28 मिलीमीटर त्याचा व्यास आहे. तर डिझाईन होतं ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद यांनी सुरू केलं होतं. कल्पना होती ती विविधतेत एकता, युनिव्हर्सिटी युनिटी इन डायव्हर्सिटी ही होती. 2008 मध्ये 10 रुपयाचे नाणे चलनात आले. तर मध्यभागी हे जग आहे, मध्यभागी तांबी आहे प्लस निकेल आहे, द्विधातू आहे आणि बाहेरील भागामध्ये तांबे ॲल्युमिनियम आणि निकेल ही वापरलेलं आहे. शेवटचे पान याचं. तर बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर बँकेमध्ये धनादेशाचा वापर वाचन करण्यासाठी MICR ह्या पद्धतीचा वापर केला जातो. एक्सप्लेनेशन बघूया आपण. आता MICR म्हणजे कॅरेक्टर अँड मार्क रिकग्नायझेशन डिवाइस, हे एक स्कॅनर आहे माहिती ओळखण्यासाठी करतात. MICR म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशन कोड बँकिंग क्षेत्रामध्ये वापर केला जातो चेक आणि धनादेशाच्या वेगवेगळ्या उपकरणासाठी. तसेच अनेक प्रकारचे आहेत. OCR, OCR म्हणजे काय, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन, याच्यामध्ये विभागीय स्टोअर्समध्ये वापरतात. प्रकाशाच्या माध्यमातून हे उपकरण माहिती वाचते आणि मशीनला समजेल अशा भाषेमध्ये रूपांतर करते. तसेच OMR हे सर्वांना माहिती आहे, आपण परीक्षेत लिहितो. कुठलाही मार्क आहे की नाही हे पाहण्यासाठी हे उपकरण वापरले जाते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे परीक्षेला असतात त्यासाठी याचा वापर करतात, जसं की MPSC असेल, UPSC, SSC च्या एक्झामसाठी या OMR चा वापर केला जातो. पुढील प्रश्न. बँकेचा दर हा पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? बँकिंगचे दर जे आहे ते संस्थात्मक साधन आहे, आपण मगाशी एक्सप्लेनेशन बघितलं आहे. त्याच्यामध्ये बँक दर, तसेच रेपो, रिव्हर्स रेपो, CRR, SLR आणि OMO ही संस्थात्मक साधने आहेत बँकिंग क्षेत्रात. 41 नंबर. केन्स याच्यानुसार पैशाची मागणी या हेतूसाठी असते. पैशाची मागणी कशासाठी असते हे विधान, कोणते विधान बरोबर आहे शोधायचं आहे. तर पैशाची मागणी ही व्यवहार हेतू करण्यासाठी, तसेच दक्षता हेतू आणि सट्टेबाजाचा हेतू यासाठी पैशाची मागणी जी आहे ती केली जाते. त्यामुळे वरीलपैकी सर्व विधाने जी आहेत ती बरोबर आहेत. शेवटचा प्रश्न आजचा. भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक का म्हणतात? भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक म्हणतात कारण ती अनुसूचित बँकांचा रोख रकमेचा साठा सांभाळते. त्यामुळे जे आहे याचं विधान बरोबर आहे. बाकी जे आहे ते चुकीचं आहे कारण ती अनुसूचित बँकांना CRR म्हणजे कॅश रिझर्व रेशियो सांभाळते, म्हणून ती मध्यवर्ती बँकेची रिझर्व्ह बँक म्हणून ओळखली जाते. तर खालील प्रश्न जो आहे तो शेवटचा तुम्ही सोडवा, मला याचं कमेंटमध्ये आन्सर सांगा. हा जरा व्हिडिओ मोठा झाला होता, तुम्ही शेवटपर्यंत बघितला असाल तर खूप भारी. जर आत्तापर्यंत असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जो आहे आपलं ते जॉईन करा, कारण का टेलिग्रामवरती आपण क्विज घेत असतो, त्या क्विजला तुम्ही उत्तर द्या आणि तिथं तुम्ही
आपली प्रॅक्टिस क्वेश्चनची असेल ती भरपूर प्रमाणामध्ये करू शकता, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू.